आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत ठाकरे गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणारे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये ठाकरे गट आजच याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर तत्काळ याचिका दाखल केली जाण्याची ही शक्यता वर्तवली जाते. दरम्यान अनिल परब हे दिल्लीला रवाना झाले असून आजच ते कपिल सिब्बल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा सुद्धा करणार असल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यावा यासाठी ठाकरे गटाकडून सध्या वेगवान हालचालींना सुद्धा सुरुवात झाली आहे. एक मोठी बातमी कुर्ल्यातून. कुर्ल्यामध्ये ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये आता आंदोलन करण्यात आलेलं आहे. कुर्ल्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं असून आंदोलनामध्ये नार्वेकरांचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष यांना लवाद म्हणून नेमलं होतं आणि त्यांना आमदार अपात्रतेवरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं. वस्तुस्थिती लक्षात न घेता कुठेतरी सांगितल्याप्रमाणे कुठून तरी दिल्लीवरनं जी स्क्रिप्ट आली त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय दिलेला आहे. आम्ही सर्व विभाग क्रमांक 6 पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या निकालाचा निषेध करण्यासाठी जमलो आहे.